कारण ये है कि हमारे कार्यालय चिकनिस गोविंद जी ने 2 महीने पहले आयुक्त को निवेदन दिया था कि महापालिका में जो दवाई की दिक्कत हो रही है, गरीबों को दवाई नहीं मिल रही है, उसके लिए अभी तक कोई सुनवाई नहीं हुई है तो आज हम लोग को मजबूरन ये आंदोलन करना पड़ रहा है। और ये आंदोलन तो सिर्फ शुरुआत है, ट्रेलर है, अभी पिक्चर बाकी है। मैं आयुक्त को बोलना चाहता हूँ, जो पालिका इतनी श्रीमंत है, जो पालिका हिंदुस्तान में दूसरे नंबर पे आती है, अगर वो अगर गरीबों को दवाई और पढ़ाई नहीं दे सकती है, तो ऐसी पालिका और ऐसी सरकार का हमें कोई ज़रूरत नहीं है। हम इसको बदल के रहेंगे, हमारा आंदोलन ऐसे ही चालू रहेगा। हमारे सारे पदाधिकारी, हमारे सारे नेतागण सब इस पे ऐसे ही काम करते रहेंगे। मैं बहुत खुशी होती है कि हमारे पास ऐसे पदाधिकारी और कार्यकर्ता हैं गोविंद जी जैसे, जिनने ये मुद्दा लिया है। हमारा शेतकरी कामगार पक्ष और हमारे सारे कार्यकर्ताओं को इनको सपोर्ट है, ऐसे ही करते रहें। मैं आपको शुभेच्छा देता हूँ। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त साहेबांना जाऊन मी आणि माझं शिष्टमंडळ, आणि जसे आता आमचे गौतम आगर सर होते सोबत, त्या दिवशी पण होते आणि आज पण आहेत, की साहेब महापालिकेला भीक लागली साहेब, लवकरात लवकर सगळे दवा गोळ्या दवा सगळे उपचार उपलब्ध करून द्या, नागरिकांचा हाल चालू आहे। आज नागरिकांना जर महानगरपालिका आपली एवढी मोठी महानगरपालिकेला चालवली जाते महानगरपालिका आयुक्त साहेब, पण आज नवी मुंबई महानगरपालिका सेक्टर 10 वाशीमध्ये एकही दवा गोळी उपचारासाठी कुठलाही सुविधा नाही आहे, त्यामुळे नागरिकांचा खूप हाल होत आहे। आम्ही सांगून सुद्धा आयुक्त साहेबांचं जर याच्याकडे लक्ष नसेल तर उपयोग कसलाच नाही महापालिका म्हणून। आमचं आंदोलन जो आज केलं आहे आम्ही, हा सामान्य नागरिकांसाठी आहे आणि नागरिकांसाठी आम्ही लढा देण्यासाठी आहे, आणि सामान्य नागरिकांचा त्याच्यातनं प्रश्न नाही सुटला तर मी इथं सांगतो, आज अजून चालूच आहे माझा, अजून आज जाऊन भेटेल, आणि अजून 15 दिवसापर्यंत अजून जर नाही झाला तर 15 दिवसानंतर मी एक महानगरपालिका भीक आंदोलन म्हणून नवी मुंबई पूर्ण फिरून पूर्ण चंदा गोळा करून महापालिकेला देईल, हे पण आम्ही करणार आहे। आणि आयुक्तांचा मी निषेध करतो, कारण की महापालिका आयुक्त आता परवा दिवशी मिनी शिशर इथे येऊन मोठ्या करोडो रुपयाची प्रॉपर्टीची पाणी करून गेले, पण या महापालिकेत गोरगरीब जनता येते, टॅक्स, सिव्हिल टॅक्स, पाणीपट्टी हे सगळं महापालिकेमध्ये गोरगरीबच भरतात ना, मग यांच्याकडे लक्ष द्यायला येत नाही का तुम्हाला? आमच्यासारखे सामान्य माणसांना भीक मागायला आवता का तुमच्या भिकासाठी? हेच माझं मत आहे।